महाविकास आघाडीच्या जयश्री वहिनींच्या प्रचारासाठी आयोजित आजचा हा मेळावा आणि या मेळाव्यासाठी प्रामुख्यानं उपस्थित महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते आदरणीय सतीश पाटील साहेब, ज्यांनी प्रामुख्यानं या कार्यक्रमासाठी आणि या मेळाव्यासाठी उपस्थिती लावली ते म्हणजे अरुणभाई दुधवाडकर साहेब, ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतिहास घडवण्याचं काम केलं ते म्हणजे खासदार धैर्यशील माणेदादा, सन्माननीय आमदार राजूबाबा आवळे साहेब, सन्माननीय जयंत आसगावकर सर, सन्माननीय विजय देवडे साहेब, सन्माननीय सुरेशराव साळके साहेब, सन्माननीय संजय पवारजी, सन्माननीय युवा पाटील साहेब, सन्माननीय मुरलीधर जाधवजी, सन्माननीय आर के पवार साहेब, सन्माननीय सचिनभाई चव्हाण, सन्माननीय निलोफर आचरेकर वहिनी, सन्माननीय डी जी भास्करजी आणि सर्वच या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे ताकदीनं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे आणि महाविकास आघाडीवर ताकदीनं प्रेम करणारे आमचे सर्व सहकारी माता भगिनी, वडीलधारी माझे तरुण सहकारी आणि माझे पत्रकार बंधू भगिनी, खऱ्या अर्थानं आजचा हा मेळावा जर बघितला तर मला आदरणीय चंद्रकांत अण्णांचं निश्चितपणे आठवण येते आहे. कारण गेल्या 2 वर्ष आमदार सहकारी म्हणून निश्चितपणे सातत्यानं आम्ही एकत्र त्या ठिकाणी काम केलं. दक्षिण मतदारसंघ असेल, कोल्हापूर उत्तर मतदारसंघ असेल, जिथं जिथं चांगलं काम त्या ठिकाणी करू शकतो ते आदरणीय अण्णांच्या बरोबर या 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी अनुभव घेत आहोत. खऱ्या अर्थानं अण्णांचं राजकारणापेक्षा समाजकारणासाठी नेहमीच प्राधान्य त्या ठिकाणी राहिलं आणि अण्णांचा साधेपण आज त्या ठिकाणी जवळून अनुभवाला त्या ठिकाणी मिळाला. कामाची चिकाटी कशी असावी ही अण्णांच्याकडनं या 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं मला मुद्दामून त्या ठिकाणी सांगायचं आहे की अनेक वेळा आमदार म्हणून आदरणीय अण्णा जेव्हा निवडून आले त्यानंतर मंत्रीची भेट असेल किंवा अनेक मंत्रालयामध्ये मीटिंग असतील, त्या मंत्री महोदयांच्यावर मीटिंग असताना अण्णा कशा पद्धतीनं पोट तितकीनं त्या ठिकाणी विषय मांडायचे हे जवळून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बघत होतो. मी किती वेळा अण्णांना म्हणायचं की अण्णा म्हणलं तुम्ही आता ज्या पद्धतीनं विषय मांडताय कदाचित एखाद्या मंत्र्यांना त्या ठिकाणी जर का वाटलं तर निधी कमी येईल, पण अण्णांनी कधीच तो विचार केला नाही आणि खऱ्या अर्थानं आपल्या सामान्य लोकांचा त्या ठिकाणी प्रश्न मांडला पाहिजे, तो प्रश्न सुटला पाहिजे ही भूमिका अण्णांची नेहमी त्या ठिकाणी राहिली आणि निधी कसा खेचून आणावा ते अण्णांच्याकडनं त्या ठिकाणी आम्ही बघत आहोत. खरं सांगायचं म्हटलं तर आज या परिस्थितीमध्ये त्यांचा जीवन प्रवास हा कसा होता हा जवळून त्या ठिकाणी त्या 2 वर्षाच्या कालावधीने ते अनुभवलं आणि मी नेहमी बघत होतो अनेक तालमींची त्यांचे जे संबंध असायचे ऋणांबद्ध असायचे, उद्योगांच्या बरोबर त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये त्यांचे ऋणांबद्ध असायचे, तरुण खेळाडू जे कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर त्यांचे ऋणांबद्ध असायचे, हे निश्चितपणे एक वेगळं नातं अण्णांनी त्या ठिकाणी उभं केलं होतं. खऱ्या अर्थानं हे सगळं घडत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपण लोकांसाठी चांगलं करायचं ही भूमिका नेहमीच अण्णांची त्या ठिकाणी राहिली. कोरोना या परिस्थितीमध्ये असेल, महापूर या परिस्थितीमध्ये असेल, निश्चितपणे अण्णांनी एक चांगलं काम त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा कोल्हापूर शहरामध्ये त्या ठिकाणी केलं. खऱ्या अर्थानं हे करत असताना आपण जर बघितलं तर जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं कार्य करत असते त्याच्या मागं मला विश्वास आहे की त्याचा कुटुंब असेल ते ताकदीनं त्या ठिकाणी उभं असत आणि ज्या पद्धतीनं अण्णांनी या 2.5 वर्षामध्ये काम केलं हे करत असताना खंबीरपणे वहिनी त्यांच्या मागं ठामपणे उभ्या होत्या म्हणून अण्णांचं त्या ठिकाणी कार्य आपण कोल्हापूर शहरामध्ये त्या ठिकाणी बघू शकतो. खऱ्या अर्थानं मला वाटते वहिनी नेहमी सांगत असतील त्यांना काही त्या ठिकाणी जरी आजार असला तरी त्या ठिकाणी तो विचार करत असते आणि मला खात्री आहे की ते काय घरातूनच काय ऐकत नसणार, कारण लोकांचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका निश्चितपणे अण्णांची असणार आहे. मी देखील अनेक वेळा अण्णांना सांगितलं की अण्णा तुम्हाला काही वेळी त्याच्या बरं नाही, तुम्ही त्या ठिकाणी बाहेर जाऊ नका. मला अण्णा सांगायचे डॉक्टरांचं पण ऐकत नाही तुझं काही आणि मला जवळ
त्या ठिकाणी अनुभव आला की प्रत्येक वेळी अनेक वेळी म्हणजे अण्णांचं त्या ठिकाणी कधी कधी पाय सुजलेला असायचं, मला देखील वाईट वाटायचं, म्हणलं अण्णा तुमचा पाय सुजलाय जरा विश्रांती घ्या, तरी देखील अण्णा त्या ठिकाणी थांबायचे. एक एक वेळी तर मी त्यांच्या गाडीमध्ये व्हीलचेअर देखील मुस्लिम साहेब बघितलेला, मागच्या थर्ड रो मध्ये तिथे व्हीलचेअर ठेवलं होतं. म्हणलं अण्णा हे काय नाही, म्हणलं कामं थांबली नाही काय. ती भूमिका नेहमी अण्णांची होती आणि मला वाटते डॉक्टरांच्या सल्ला त्यांनी त्यावेळी ऐकला नाही, थोडी विश्रांती त्या ठिकाणी घेतली नाही आणि तिथंच खरं काहीतरी चुकलं. आपल्यातून अण्णा त्यावेळी ते निघून गेले आणि एक मोठा इतिहास जो अण्णांनी या 2-2.5 वर्षांमध्ये घडवलेला तो त्या ठिकाणी इतिहास म्हणून आज आपण त्या ठिकाणी बघतो. खरं म्हणजे आज ही जी निवडणूक आहे ती महाविकास आघाडीसाठी महत्वाची. आपण त्या 2-2.5 वर्षांमध्ये जे काही काम केलं ते निश्चितपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपलं सगळ्यांची जबाबदारी त्या ठिकाणी. आणि आज जर आपण बघितलं तर अनेक वेळा सभागृहामध्ये जेव्हा आम्ही काम करत असतो, आदरणीय साहेबांनी देखील त्या ठिकाणी बघितलेलं आहे की जेव्हा एकी असते तेव्हा मला वाटते आम्ही सगळेच आमदार, म्हणजे जेव्हा आमदार असतील, तरुण आमदार असतील, आम्ही सगळेजण जेव्हा एकत्र उभारतो तेव्हा पुढच्यांना निश्चितपणे घाम फुटतो. आणि मला वाटते आजची जर एकी व्यासपीठावरची बघितली तर उद्या त्यांना आज देखील वेळ आहे की हा जो फॉर्म पुढच्या काळामध्ये त्यांना भरायचा आहे, कदाचित माघारी घ्यायची वेळ देखील त्यांच्यावर त्या ठिकाणी येईल. आणि मला वाटते तो इतिहास आहे, आपण काही जास्त त्या खोलात जायला नको. खरं म्हणजे आज या परिस्थितीमध्ये मला मुद्दामून सांगायचं आहे की मागच्या आठवड्यात साहेब आम्हाला पवार साहेबांनी त्या ठिकाणी वेळ दिली होती, आम्ही सगळे तरुण सहकारी त्यांना त्यांची वेळ देऊन त्या ठिकाणी भेटायला गेलो. त्यांच्याशी आम्ही पवार साहेबांना विनंती केली, म्हणलं साहेब आम्हाला थोडं काही कारणामुळे आम्हाला आपल्याला भेटायचं आहे. आणि आम्ही 2 तास साहेबांनी आम्हाला त्यावेळी वेळ दिली. आम्हाला असं वाटलं की पवार साहेबांनी आम्हाला 2 तास त्या ठिकाणी वेळ दिला, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं, पण त्यात प्रामुख्याने जो आम्हाला अनुभव आला, पवार साहेबांच्या चेहऱ्यावर जो विश्वास होता, आम्ही उठत असताना पवार साहेबांनी एकच सांगितलं, तुम्ही सगळेजण तरुण आहात, तुमची एकी निश्चितपणे तुम्ही ठेवा. या विधिमंडळामध्ये काम करत असताना ताकदीनं तुम्ही प्रश्न मांडा, पण हे करत असताना तुम्हाला एकच सांगतो की या राज्यामध्ये जोपर्यंत मी आहे, जोपर्यंत आम्ही आहे, तोपर्यंत निश्चितपणे भाजपला या राज्यामध्ये येऊन देणार नाही. हे आज पवार साहेबांनी हा शब्द आम्हाला त्या ठिकाणी दिला, हा विश्वास त्यांच्यावर त्या ठिकाणी दिसत होता. खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय, आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा काम करतो तर त्यांचा स्वभाव देखील आम्हाला सगळ्यांना एक मार्गदर्शन म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी आम्ही बघत असतो. खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांचा स्वभाव मला वाटते आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेला आहे. आमचे नेते म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना बघतो सभागृहाचे, आणि निश्चितपणे आज ही आपल्या वेळ आलेली आहे. खऱ्या अर्थानं त्यांचा स्वभावाचा फायदा आज ही विरोधक आपले त्या ठिकाणी घेत असतात. मग श्री पवार साहेब बोलले की आज आपण शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी जे काम करतो, जो निर्णय करतो, तो निर्णय शेवटपर्यंत घेऊन त्याची जबाबदारी आपण शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी घेतो. आणि मला विश्वास आहे की येत्या 12 तारखेला जो का आतापर्यंत आरोप आदरणीय उद्धव साहेबांच्यावर या सभागृहामध्ये असेल किंवा राज्यामध्ये त्या ठिकाणी केला असेल, याचं उत्तर देण्याचं काम शिवसैनिकांनी खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी करायची वेळ या पुढच्या 12 तारखेवर त्या ठिकाणी आलेली आहे. पण त्या विश्वासानं त्या ताकदीने याचं उत्तर आपण 12 तारखेला आपण द्यावं अशी नम्र विनंती आपल्याला त्या ठिकाणी करतो. खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणजे आज अण्णा नाहीये, आज वहिनींचं आज त्या ठिकाणी आपण आज येणाऱ्या पुढच्या 12 तारखेला आपण मतदान करणार आहे. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर निश्चितपणे अण्णांचं जे अपूर्ण स्वप्न आहे वहिनी, आम्हाला विश्वास आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही पुढाकार घ्या. कारण अनेक वेळा अण्णांशी बोलत असताना जे काही अनुभव त्या ठिकाणी आम्हाला आले होते, एक त्यांचं विजन होतं, उद्योग क्षेत्रामध्ये असेल, युवकांसाठी असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज नेहमीच अण्णा सक्रिय राहिले, तेच पुढे घेऊन जात असताना मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याशी जे ऋणानुबंध झालेले आहे, माझी विनंती एवढीच असणार आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 12 तारखेला जेव्हा मतदान होणार, जेव्हा निकाल लागणार, तो निकाल हा आपल्या बाजूनच लागणार, आणि तो झाल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या शहराची प्रगती करत असताना सर्व नेते मंडळांच्या नेतृत्वाखाली आपण चांगल्या पद्धतीने करू. जिथं जिथं तुम्हाला ताकद लागेल तिथं दक्षिण मतदारसंघाची ताकद उभा करून तुम्हाला उत्तरमध्ये त्या ठिकाणी चांगलं सहकार्य करायची ताकद निश्चितपणे आम्ही ठेवतो. एवढंच या निमित्तानं सांगतो, पुन्हा एकदा वहिनींना आशीर्वाद देण्यासाठी असेल, सहकार्य करण्यासाठी असेल किंवा पाठबळ देण्यासाठी ताकदीनं आपण सगळी इथं उपस्थित राहिला, हीच ताकद येत्या 12 तारखेला आपण दाखवायचे एवढंच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सगळे इथं आलात याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.